श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत माहुलींना भेटण्यासाठी पंढरपूरवरून विठुरायाच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले असता त्यांनी स्वागत केले. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी तसेच पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या सोहळ्याला 10 वर्ष झाली असून हा सोहळा वळगाववरून जात होता, मात्र ग्रामस्थांची इच्छा होती की हा सोहळा पुण्यनगरीतून यावा आणि आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय अशी भावना यावेळी पालखी सोहळ्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत वास्तविक जर बघायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजाला संजीवन समाधी देण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग त्यावेळेस हजर होते आणि आज तागायत प्रत्यक्ष पांडुरंगाला येतही असतील, परंतु प्रतीक रूपानं गेली काही दिवस विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वासकर महाराजांच्या संयुक्त विद्यमानातून हा पालखी सोहळा येतो आहे. परंतु यावर्षी काही आमच्या लोकांच्या इच्छेनुसार पालखी सोहळा पुणे शहरामध्ये आला आहे, नाहीतर आत्तापर्यंत बाहेरनं वडगाव शिरीमार्गे जात होता. आणि ज्यावेळेस आम्ही इथं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सर्व लोकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली ते म्हणजे आमच्या इकडून आलं तर फार बरं होईल, त्या दृष्टीनं पालखी सोहळा आलेला आहे. पुणे शहरामध्ये जवळजवळ माऊलीमय वातावरण झालेलं आहे. विठुरायाचं आगमन पुणे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व लोकांनी केलेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांची भावना अशी आहे की आता माझ्याजवळ ज्यांनी व्यक्त करून दाखवली अशा सर्वांची भावना की प्रतिवर्षी पालखी हा सोहळा इथं यावा. सोहळा 2010 पासून चालू झाला आहे, आज या सोहळ्याला 9 वर्ष झालेले. गेली 6 वर्ष हा सोहळा वडगाव शिरी या ठिकाणी मुक्काम करत होता. हा सोहळा पुण्याच्या बाहेरून जात होता, परंतु ग्रामस्थांची पुणेनगरीतील भाविकांची इच्छा अशी होती की हा सोहळा पुणेनगरीमधून यावा, आतमधून यावा. दगडूशेठ ट्रस्टने आमच्याकडे हा प्रस्ताव आणला की सर्व भाविकांना या गोष्टीचा आनंद मिटावा, दर्शन व्यवस्थित व्हावं एवढ्याकरता आपण या मार्गाने यावं. आणि या मार्गाने आल्यानंतर यांची असणारी आपुलका आणि असणारं प्रेम हे या ठिकाणी स्वागतावरूनच आपल्याला निश्चित होतं आहे की यांनी कशाप्रकाराने या स्वागत केलेलं आहे याबद्दल सोहळ्याच्या वतीनं त्यांचं मी धन्यवाद म्हणतो.